राजस्थानला स्वतःचा असा एक वेगळाच इतिहास आहे. ही भूमी लढवयांची, राजकारणाची, परकीय आक्रमकांच्या आक्रमणाची, त्यांना तिथेच थोपवून दक्षिण भारताला सुरक्षित ठेवणाऱ्या योद्ध्यांची आहे. राजस्थान राजांचं स्थान, राज्य करणाऱ्यांचं स्थान. इथे कैक राजे होऊन गेली आणि त्यांच्या कहाण्या पण. तुम्ही या भूमीवर पाय ठेवताच तुम्हाला इथल्या वातावरणातच त्या इतिहासाची खुमारी जाणून लागते. राजस्थान ट्रीप मध्ये आम्ही सर्वात जास्त दिवस जयपूरला देणार होतो. आम्ही जयपूरला तब्बल 4 दिवस राहिलो. जसे तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये कळालंच असेल, आम्ही सेंट्रल लोकेशन सिलेक्ट करून तिथे राहतो. लोकेशन असं असावं जिथून किमान एक किंवा दोन लोकेशन चालतच कव्हर करता आली पाहिजे. म्हणूनच आम्ही 4 दिवसांसाठी चौरा रस्त्यावर एक एअरबीएनबी बुक केलं. हा आमचा एअरबीएनबीचा पहिलाच अनुभव. या एअरबीएनबीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आमचाही हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे एअरबीएनबी सोबत. एक हॉटेलला ऑप्शन म्हणून आपण एअरबीएनबीकडे पाहू शकतो. तर आम्ही जयपूरमध्ये 4 लोक आहोत, त्यामुळे आम्ही एअरबीएनबी हा ऑप्शन निवडला. 2 फ्लोअर आहेत, खाली एक फॅमिलीला देतात, वरती एक फॅमिलीला देतात. तर एक अपार्टमेंट टाईप एअरबीएनबी आहे, बंगलो नाही आहे. तर हा मास्टर बेडरूम आहे आणि त्याच्यातच आम्हाला लिव्हिंग रूम मिळालेली आहे. हा बऱ्यापैकी मोठा आहे. जयपूरमध्ये तुम्हाला बरेच एअरबीएनबीचे ऑप्शन्स मिळतील. आम्ही हे निवडण्याचं कारण म्हणजे हे शहराच्या मध्यभागी आहे, आम्हाला बरंच जवळ मिळेल. आम्ही तसं बाईकवरच फिरणार आहोत, पण हे शहराच्या मध्यभागी असल्यामुळे आम्ही घेतलं आहे. आवाजही तुम्हाला येत असेल गाड्यांचे. मास्टर बेडरूमची बाथरूम. हा पूर्ण फ्लोअरच आमचा. इकडे आहे वॉशरूम. रूम आहे, रूमही छान आहे पण थोडीशी छोटी आहे. आणि कबाडची जागा इकडे आहे. तो केअरटेकर खालीच असतो. ॲक्च्युली जुनी हवेलीच आहे, त्यांनी हे कन्वर्ट केलं आहे एअरबीएनबीमध्ये फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर. आणि आम्हाला पार्किंगही दिलेली आहे ग्राउंड फ्लोअरला त्यांनी. आम्ही अजमेरवरून ट्रेननी जयपूरला आलो होतो. जयपूर रेल्वे स्टेशन जवळ आम्ही 4 दिवसांसाठी स्कूटी रेंटनी घेतली. आम्ही रेंटल व्हील या शॉपमधून ॲक्टिव्हा 5G 4 दिवसांसाठी रेंटनी घेतली. सर्व्हिस खूपच छान आहे, तुम्ही येथून घेऊ शकता. आणि सर्वात महत्वाचं, कारपेक्षा बाईक किंवा स्कूटीने जयपूर फिरा. पार्किंगचं टेन्शन नसतं आणि इथले रस्ते खूपच अरुंद आहेत, त्यामुळे 2-व्हीलरवर आरामात तुम्ही जयपूर कव्हर करू शकता. सकाळ सकाळी आम्ही हवा महल पाहायला गेलो. हवा महल जयपूरची शान. आणि लवकर जाण्याचं कारण म्हणजे जो फोटोग्राफीसाठीचा फेमस व्ह्यू आहे तिथे नंतर खूप गर्दी होते. हवा महालाच्या एक्झॅक्ट समोर टॅटू कॅफे आहे, तिथे नक्की जा. तिथून खूप मस्त हवा महालचा व्ह्यू मिळतो. नंतर मग 9 हवा महल ओपन झाल्यावर ते पाहण्यासाठी आत शिरलो. याची एंट्री ही मागच्या बाजूने आहे. तर आपण आता हवा महलच्या आतमध्ये आलो. 50 रुपये तिकीट आहे. राजस्थानमधल्या प्रत्येक किल्ल्याला किंवा कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट देताना जर तुम्ही स्टुडंट असाल आणि तुमच्याकडे व्हॅलिड ID कार्ड असेल तर तुम्हाला खूप जास्त तिकिटामध्ये डिस्काउंट मिळतो. तर आता आपण हवा महलच्या आत आलेलो आहोत. ॲक्च्युली मेन जो व्ह्यू आहे तो बाहेरूनच आहे, ज्याचे आम्ही फोटोग्राफ्स काढलेले आहेत, तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवर पाहू शकता. आणि तुम्ही रंगाचा विचार केला ना, बाहेरून सगळं पिंकिश आहे, पिंक कलर आहे, आणि आत सगळं येलोइश आहे. सिटी पॅलेस, हवा महल आणि जंतर मंतर ही सर्व ठिकाणे जवळजवळच आहेत. आधी कदाचित या सर्व जागा सिटी पॅलेसच्याच एरियात येत असतील. कलरफुल ग्लास वर्क मधून जेव्हा सूर्यप्रकाश आत येतो तर आतला भाग वेगवेगळ्या रंगाने इंद्रधनुष्यासारखा उजळून जातो. येथे असलेल्या अशा या रॅम्पच्या साह्याने आपल्याला वरच्या मजल्यावर जाता येते. हा
हवा महलचं बांधकाम 1799 मध्ये महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी केलं. दर्शनी भागात असलेले हे हनीकॉम प्रकारचं स्ट्रक्चर आणि ह्यामध्ये असलेल्या त्या छोट्या छोट्या खिडक्यामधूनच थंड हवा आत येत असते आणि त्यामुळे आतला भाग कडक उन्हाळ्यात थंड राहत असे आणि म्हणूनच याला हवा महल हे नाव पडले. लालचंद पुस्ता हा याचा आर्किटेक्ट होता. 5 मजली पिरामिड शेपचं स्ट्रक्चर असलेला हा भाग जवळपास 50 फीट उंचीचा आहे. रेड पिंक आणि येलो सँड स्टोन मध्ये याचं बांधकाम झालेलं आहे. याची बांधकाम शैली ही राजपूत आणि इस्लामिक अशी मिश्र स्वरूपाची आहे. हवा महल हे सिटी पॅलेसचाच पार्ट म्हणू शकतो आपण. तर हे बांधलेलं तेव्हाच्या काळातल्या स्त्रियांना जे पडद्याच्या मागे राहायच्या त्यांना बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज रस्त्यांवर काय चाललंय हे पाहता यावयाचं. म्हणूनच तिथे खूप साऱ्या खिडक्या आहेत. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, हवा महल एवढं का फेमस झालं. तसं बघायला गेलं तर पिंक सिटी आहे, याचाही कलर पिंकच आहे. आजूबाजूच्या बिल्डिंग ही पिंकच आहेत. तर इथे जवळपास 1000 खिडक्या आहेत आणि त्या ग्रीन रंगाच्या आहेत. पिंक आणि ग्रीन किंवा रेड आणि ग्रीन याच्यामुळे हे फोटोग्राफीसाठी खूप फेमस झालेलं आहे. ती एकच गोष्ट आहे जी या बाकीच्या बिल्डिंग पासून याला वेगळं बनवते. तसेच याचा एक्सटेरियर पार्ट हा कृष्णाच्या मुकुटासारखा केला होता. कारण महाराजा प्रताप सिंग हा कृष्णाचा खूप मोठा भक्त होता. या महालाची अजून एक खासियत म्हणजे हा जो 5 मजली पिरामिड सारखा भाग आहे त्याला फाउंडेशन नाही आहे. आणि असेही म्हणतात हे जगातील सर्वात उंच इमारत आहे ज्याला फाउंडेशन नाही. आणि हे सर्व पॉसिबल झालं कारण याच्या हनीकॉम पिरामिड सारख्या विशेष प्रकारच्या शेपमुळे. इथेच असलेल्या गाडीवर चमचमीत छोले भटुरे खाऊन आम्ही बिर्ला मंदिर पाहायला गेलो. पांढऱ्या संगमरवरी टाइल्स मध्ये बांधलेले हे मंदिर अतिशय देखणं आहे. बिर्ला मंदिराच्या गाभाऱ्यात शूटिंग किंवा फोटोग्राफीला परवानगी नाहीये. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या पुढच्या लोकेशनला, ते म्हणजे लक्ष्मीनारायण म्हणजेच बिर्ला मंदिर. आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, पण जे काही नक्षीकाम केलेलं आहे ते अप्रतिम आहे. आणि आतमध्ये असलेली लक्ष्मीनारायणच्या जोडप्याची मूर्ती आणि त्यावरील पोशाखाचं काम अतिशय सुंदर आहे. तुम्ही नक्कीच इथे या. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही जयगड फोर्टला रवाना झालो. जयपूरमध्ये बरेचसे भोजनालय आहेत आणि त्यांना पवित्र भोजनालय असं नाव पडलेलं आहे. संपूर्ण जयपूरमध्ये असे पवित्र भोजनालय खूप सारे आहेत. आम्ही जाताना त्यातल्याच एका पवित्र भोजनालय नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो. आणि तुम्हाला पवित्र भोजनालय सांगतोय कारण की तिथे खूप कमी पैशात गरम गरम चमचमीत आणि घरच्यासारखं जेवण मिळतं. जयगड फोर्टला जातानाच नहरगड फोर्ट लागतो, पण आपण तो नंतर पाहू. जयगडला जायला तुम्ही 2-व्हीलरने जाऊ शकता कारण 2-व्हीलरचा एक शॉर्टकट रस्ता आहे जो गुगल मॅपही सजेस्ट करेल तुम्हाला. एकदम डोंगरातून मार्ग निघतो तो आणि हा मार्ग खूपच ॲडव्हेंचरस आहे. या राज्यातल्या प्रत्येक भागाचा आपला असा एक इतिहास आहे. लढाया आहेत, राजांच्या कहाण्या आहेत. त्यापैकीच एक जयगड किल्ला. हा किल्ला सुप्रसिद्ध आहे. या किल्ल्याशी संबंधित बरेच प्रवाद आहेत. ही वास्तू म्हणजेच विश्वासघात आणि थरारक घटनांनी भरलेली आहे. जयगड फोर्टला जगातील काही मोठ्या तोफांपैकी एक तोफ, ती म्हणजे जयवान तोफ आहे. तेच पहिलं पॉइंट आहे, जाऊया पाहायला. जयगड किल्ला हा भूतकाळातल्या आक्रमणाचा साक्षीदार नाही तर त्याने आत्ताच्या काळातही छळ सोसला होता. या किल्ल्याचा वापर मुख्यतः युद्धाला लागणाऱ्या गोष्टी स्टोअर करण्यासाठीच केला जाई. हा जो जयगड फोर्ट आहे ना, तो सँड स्टोन या दगडाचा वापर करून बनवलेला आहे.
समुद्र सपाटीपासून बराच उंचीवर असलेला हा किल्ला सवाई जयसिंग द्वितीय यांनी इसवी सन 1726 मध्ये बांधला. हा किल्ला एक अखंड संरक्षण भिंतीने वेढलेला आहे. मुघल बादशाह शहाजहानच्या काळात जयगड फोर्ट हा तोफ आणि तोफगोळा बनवण्याच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध झाला होता, कारण जयगड फोर्टच्या आसपास लोहखनिजाचे खूप सारे साठे होते आणि इथे असलेली जयवान तोफ ही त्या काळातील म्हणजे 1720 मधील जगातील सर्वात मोठी तोफ होती आणि ती ही इथेच बनवली होती. या जयवान तोफेचा एकदाच वापर केला गेला होता, तोही टेस्ट म्हणून. त्यावेळी 100 किलो वजनाचा दारुगोळा जवळपास 35 किलोमीटर अंतरावर फेकला गेला होता. या तोफेची लांबी जवळपास 21 फीट आहे आणि वजन तब्बल 50 टन आहे. हा छान अशा उंचीवर किल्ला आहे आणि इथून मस्त असा व्ह्यू पण आपल्याला पाहायला मिळतो. तर जयगड किल्ल्यावर तुम्ही डायरेक्ट गाडी आणू शकता. ऍक्च्युली प्रत्येक पॉइंटला म्हणजे किल्ल्यावर फिरण्यासारखं खूप आहे आणि प्रत्येक पॉइंटला गाडी जाते. प्रत्येक पॉइंटला फक्त 4-व्हीलर्स अलाउड केलंय. 2-व्हीलर मेन गेटच्या पुढे बाहेर पार्क करायला लावतात आणि त्याचे चार्जेस पण आहेत. बेसिकली तुम्हाला गाडी घेऊन इथं येता येतं. आणि लोकेशन वाईज बघाल ना तर हा जयगड किल्ला एक मध्यभागी आहे. त्याच्या राईट साईडला, आता माझ्या राईट साईडला नहरगड फोर्ट आहे आणि लेफ्ट साईडला अमेर फोर्ट आहे. जयगड किल्ला बांधण्याचा उद्देश होता की अमेर फोर्टला संरक्षण. अमेर फोर्ट जयपूरमधील खूप महत्वाचा किल्ला आहे आणि त्यालाच संरक्षण देण्यासाठी हा जयगड किल्ल्याची उभारणी केली होती. या किल्ल्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यातल्या खिडक्या. याच्या खिडक्याची रचना अशी आहे की तुम्हाला आतून बाहेरचं दिसेल पण बाहेरच्या लोकांना आतलं काही दिसणार नाही. एक वेगळ्या प्रकारचा शेप आहे याला. हे जे समोरचे डोंगर जे वॉल दिसतात ना, ह्याच्या वॉल साईड ना अमेर फोर्टच्या आहेत. आशिया खंडातील ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर सर्वात लांबीच्या वॉल्स आहेत. जयगड फोर्ट हे अरावली पर्वतरांगेच्या एका डोंगरावर स्थित आहे आणि हा जवळपास अमेर फोर्ट पासून 400 मीटर वर आहे. या भिंतींमध्ये सैनिकांसाठी टॉयलेटच्या फॅसिलिटीज केलेल्या होत्या. जसं धनंजय म्हटला इथनं अमेर फोर्ट दिसू शकतं आणि तिथल्या तुम्ही ऍक्टिव्हिटींवर पाळत ठेवू शकता. या किल्ल्याची रचना आपल्याला मध्ययुगीन भारतातील स्थापत्य रचनेची ओळख करून देते. जयपूर ही पिंक सिटी म्हणजेच मातकट पिंक कलरची असल्यामुळे या किल्ल्याचाही रंग तसाच आपल्याला दिसेल. एकेकाळी हा किल्ला राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र होते. इथं राजकीय खजाना ठेवलेला असे. आमेरची संरक्षण यंत्रणा देखील इथूनच आपल्या हालचाली ठरवत असे. आम्ही जयगडला सनसेट पाहायला आलोय. आमचा नेहमीच प्रयत्न असतो की प्रत्येक सिटीत एखादा सूर्यास्त किंवा सूर्योदय पाहायला मिळावं. मला खरंच सांगायला खूप आनंद होतोय की आम्हाला जयपूरमध्ये असे बरेच क्षण मिळणार आहेत. इथे बरेच किल्ले आहेत आणि त्याच्यावर खूप सुंदर सूर्यास्त आणि सूर्योदय मिळतात. आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करू. आम्ही परत किल्ल्याच्या मध्यभागात आलो. तिथे पाणी साठवण्याची रचना पाहिली. जयगड फोर्ट फार उंचीवर असल्यामुळे इथे नेहमीच पाण्याची टंचाई असे आणि त्यामुळेच तेव्हाचे इंजिनियर्स जे खूप कुशल होते त्यांनी इतकी सुंदर पाण्याची रचना बनवलेली आहे. हे झाकलेलं टाकं जेथील पाणी पिण्यासाठी वापरत आणि हे ओपन टाकी जिथनं पाणी डेली यूजसाठी वापरलं जाईल. जयगडावरची पाण्याची साठवणुकीची रचना खूप छान आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या पर्वतरांगांमध्ये पाण्याच्या साठवणीसाठी काही स्ट्रक्चर्स आहेत. तेथून कॅनलच्या मदतीने जवळपास 4 किलोमीटर अंतरावरून हे पाणी किल्ल्यात आणले जाते. पिण्याच्या पाण्याची रचना तर अत्याधुनिक होती. पाण्याच्या टाकीत जाण्यासाठी प्रॉपर पायऱ्या होत्या, जसं आजकाल डॅम मध्ये असतात तशा. सध्या त्या पर्यटकांसाठी बंद आहेत पण खिडकीतून किंवा दरवाजातून ते आपल्याला दिसतात.
तिथेच असलेल्या रेस्टॉरंट मध्ये चहा घेऊन किल्ल्याच्या दुसऱ्या भागात गेलो. तिथे म्युझियम आणि शस्त्रगोळा ठेवण्याची जागा पाहिली. सध्या तरी काही शस्त्र प्रदर्शनासाठी मांडलेले आहेत. इथे आहे एक रामाचं मंदिर. मंदिर, काही पॅलेस, बैठकीची व्यवस्था, त्या काळी असलेली जेवण करण्याची जागा पाहून आम्ही तिथे असलेल्या गार्डनच्या भागात गेलो. तिथे जाताना एक भुलभुलैया लागतो, तोही मस्त आहे. खूप सारे दरवाजे असल्यामुळे एका क्षणी कन्फ्यूज व्हायला होतो, त्यामुळे आमच्या मागे एक गाईड आलेला, त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला. या किल्ल्यात अजूनही पूर्वीच्या मुघल काळातला मोठा खजिना लपला असल्याच्या वंदता होत्या. 1977 आणीबाणीच्या काळात इथे पुन्हा राजकीय हालचालींना ऊत आला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या किल्ल्यातील सर्व इमारतींमध्ये शोध मोहीम सुरू केली होती. पाण्याच्या टाकीखाली असलेला तो खजिना शोधून काढायची त्यांची इच्छा होती. हे काम जवळपास 3 महिने चालले होते, परंतु इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तो कथित खजिना काही सापडला नाही. मात्र दिल्ली जयपूर हायवे आर्मीच्या मोठ्या जड वाहनांसाठी 3 दिवसांकरता बंद ठेवावा लागला होता. काही जण म्हणतात की त्या खोदकामात तो खजिना सापडला होता, नाहीतर मग आर्मींची ती मोठी वाहने कशा करता तिथे नेण्यात आली होती. नक्कीच त्या वाहनांमध्ये तो खजिना वाहून नेला जात होता. बुलबुल येऊन पुढे तुम्ही आपण मिस करू नका. गार्डन क्रॉस करून तुम्ही ते खूप सुंदर आहे. जयगड किल्ल्याभोवती असलेली ही लांबच्या लांब भिंत आमेरमध्ये तुम्ही कुठेही असलात तरी तिथून तुम्हाला दिसत राहते. लाल रंगांच्या या भिंती सँडस्टोनने बांधलेल्या आहेत. या भिंतींची लांबी जवळपास 3 किलोमीटर एवढी आहे. तिथे असलेल्या तटबंदीवरून फिरतानाचा अनुभव तर विलक्षण होता. सूर्यास्त होत असल्यामुळे पडलेल्या केशरी रंगाच्या मोहक छटा मनाला सुखावत होत्या. तिथून खालचा अमेर फोर्टचा व्ह्यू, त्याची तटबंदी एकदम छान दिसते. जयगड फोर्ट टू अमेर फोर्ट कनेक्ट करणारा एक रस्ताही आपल्याला दिसतो. या व्ह्यू साठी, या एक्सपिरियन्स साठी जयगड किल्ल्याला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. आम्हाला जयपूरमध्ये असलेल्या किल्ल्यांपैकी जयगड किल्ला हा मनाला भावला आणि तोच आमचा आवडता होऊन गेला. निघताना अंधार झाला होता. त्याच टू व्हीलरच्या रस्त्याने गड उतार होताना सुंदर खालच्या जयपूर सिटीचा व्ह्यू दिसला. त्यावेळी नुकतंच अंधार पडायला सुरुवात झाली होती, त्यामुळे हळूहळू लाईट्स लागत होते. एअरबीएनबीला जाताना अल्बर्ट हॉल आणि हवा महलला भेट दिली. रात्री येथे खूप सुंदर रोषणाई असते. असा हा आमचा जयपूरमधील पहिला दिवस संपला. जयपूरमध्ये पाहण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत, म्हणूनच आम्ही जयपूर सिरीज 4 भागात बनवणार आहोत. तर मित्रांनो, पहिला भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. भेटूया लवकरच जयपूरच्या दुसऱ्या भागामध्ये. खूप खूप धन्यवाद.